नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेजमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जे क्वेश्चन पाहणार आहोत ते आहे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी जे आज आपल्यासाठी क्वेश्चन आणलेलं आहे ते व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा विद्यार्थी मित्रांनो, कारण विद्यार्थी मित्रांनो मराठी 30 WPMची ही एक्झाम आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपण नवीन असाल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपण लाईकही करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात। क्वेश्चन नंबर 1 बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। रोममध्ये बदल करणे शक्य आहे काय? आपल्याला चुकी बरोबरमध्ये आन्सर द्यायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे विधान चुकीचे आहे, हे विधान चुकीचे आहे। रोममध्ये बदल करणे शक्य आहे असं आपल्याला दिलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण रोममध्ये काही बदल करू शकत नाही, म्हणजे हे विधान आपले चुकीचे आहे। क्वेश्चन नंबर 2 बघू शकता आपण, क्वेश्चन नंबर 2 बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। डिजिटल वर्सटाईल डिस्क म्हणजे DVD, डिजिटल वर्सटाईल डिस्क म्हणजे DVD ची क्षमता .. इतकी असते। तर आपल्याला सांगायचे आहे की DVD ची क्षमता किती असते। ऑप्शन ए आहे, आपले ऑप्शन आहे 100 MB ते 200 MB, ऑप्शन बी आहे 650 MB ते 1 GB, ऑप्शन सी आहे 500 MB ते 1200 MB, आणि ऑप्शन डी आहे विद्यार्थी मित्रांनो 4.7 GB ते 17 GB। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूपदा एक्झाममध्ये रिपीट झालेलं क्वेश्चन आहे, खूपदा रिपीट झालेलं क्वेश्चन आहे आणि खूपदा एक्झाममध्ये हे क्वेश्चन आपल्याला विचारले आहे। तर याचे जे राईट आन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे ऑप्शन डी, म्हणजे 4.7 GB ते 17 GB पर्यंत DVD ची क्षमता असते विद्यार्थी मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, आपण बघू शकता ट्रू फॉल्समध्ये आपल्याला आन्सर द्यायचे आहे। ईमेलमध्ये .exe फाईल टाईप अटॅच करता येत नाही, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। विद्यार्थी मित्रांनो, आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण आजच्या व्हिडिओमुळे आपल्याला खूप काही घडणार आहे, म्हणजेच आपल्याला खूप काही चांगले मार्क्स येणार आहेत आजची व्हिडिओ पाहून। तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपण नवीन असाल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, धन्यवाद। क्वेश्चन नंबर 3 बघू शकता आपण, क्वेश्चन नंबर 3, ईमेलमध्ये .exe फाईल टाईप अटॅच करता येत नाही, ट्रू फॉल्समध्ये आपल्याला आन्सर द्यायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, होय बरोबर आहे, ही विधान बरोबर आहे। क्वेश्चन नंबर 4 बघू शकता आपण, .. हे संगणकाचे कॅरेक्टरिस्टिक्स नाहीत, आपल्याला ओळखायचे आहे की हे संगणकाचे कॅरेक्टरिस्टिक्स नाहीत। तर आपले जे ऑप्शन आहे ते बघू शकता आपण, ऑप्शन ए आहे स्लो प्रोसेसिंग, ऑप्शन बी आहे ॲक्युरसी, ऑप्शन सी आहे डिलिजन्स आणि ऑप्शन डी आहे ॲम्पल स्टोरेज। खूपदा एक्झाममध्ये विचारले गेलेले क्वेश्चन आहे, आपण नोट करून ठेवू शकता क्वेश्चन नंबर 4ला। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याचे जे राईट आन्सर असणार आहे ते आहे ॲम्पल स्टोरेज, सॉरी विद्यार्थी मित्रांनो, ॲम्पल स्टोरेज नाही। क्वेश्चन नंबर जे 4 आहे आपण पुन्हा एकदा रीड करूया, त्याच्यानंतरच आपण आपले जे ऑप्शन आहे त्याला टिक करूयात। क्वेश्चन नंबर 4 आहे ते बघूया आपण, .. हे संगणकाचे कॅरेक्टरिस्टिक्स नाहीत। तर विद्यार्थी मित्रांनो, संगणकाचे कॅरेक्टरिस्टिक्स नाहीत विचारलं आहे ना, तर ॲक्युरसी डिलिजन्स ॲम्पल स्टोरेज हे संगणकाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि स्लो प्रोसेसिंग हे संगणकाचे कॅरेक्टरिस्टिक्स नाही, म्हणून
ऑप्शन ए आपले करेक्ट आंसर असणार आहे, स्लो प्रोसेसिंग आपले करेक्ट आंसर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, आपण आपल्या स्क्रीन समोर बघू शकता। वर्ड फाइल क्वेश्चन नंबर 5 विद्यार्थी मित्रांनो बघा, वर्ड फाइलचे एक्सटेंशन डॉट डॉट हे आहे, आपल्याला सांगायचे आहे वर्ड फाइलचे एक्सटेंशन काय आहे। आपले ऑप्शन आहे, ऑप्शन ए आहे .txt, ऑप्शन बी आहे .pptx, ऑप्शन सी आहे .docx आणि ऑप्शन डी आहे .exe। तर विद्यार्थी मित्रांनो आपले जे राईट आन्सर आहे ते आहे .txt, वर्ड फाइलचे एक्सटेंशन आहे ते आहे .txt। क्वेश्चन नंबर 6 बघू शकता आपण आपल्या स्क्रीन समोर। क्वेश्चन नंबर 6, डिस्प्ले फील्ड कोड्स दर्शविण्यासाठी डॉट डॉट शॉर्टकट की आहे। डिस्प्ले फील्ड कोड्स दर्शविण्यासाठी डॉट डॉट शॉर्टकट की आहे। आपले ऑप्शन आहे Alt+F9, ऑप्शन बी आहे Ctrl+F9, ऑप्शन सी आहे Ctrl+F9, ऑप्शन डी आहे Space+F9। तर विद्यार्थी मित्रांनो आपले जे राईट आन्सर आहे ते आहे Shift+F9। थोडं डिफिकल्ट क्वेश्चन आहे बट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपण नोट करून ठेवू शकता क्वेश्चन नंबर 6 थोडं डिफिकल्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, डिफिकल्ट क्वेश्चन आहे। बहुतेक वेळेस असे टाईपचे क्वेश्चन आपल्याला विचारले जात नाही, पण आपल्या माहितीसाठी आपल्याला माहीत पाहिजे आहे की डिस्प्ले फील्ड कोड्स दर्शविण्यासाठी कशाचा वापर केला जातो, म्हणजे कोणत्या शॉर्टकट कीचा वापर केला जाते। तर ते आहे Shift+F9 या शॉर्टकट कीचा वापर केले जाते। क्वेश्चन नंबर 7 बघा, आपण डॉट डॉट अलाइनमेंटने अक्षरे लेफ्ट मार्जिनला ठेवण्यास वापरतो। आपले ऑप्शन आहे अलाइन राईट, ऑप्शन बी आहे अलाइन सेंटर, ऑप्शन सी आहे अलाइन लेफ्ट आणि विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रांनो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपण नोट करून ठेवू शकता क्वेश्चन नंबर 7, कारण खूपदा एक्झाममध्ये विचारले गेलेले क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। आपण अलाइनमेंटने अक्षरे लेफ्ट मार्जिनला ठेवण्यास वापरतो। तर आपले जे राईट आन्सर आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो, आपले जे राईट आन्सर असणार आहे ते आहे अलाइन लेफ्ट आपले करेक्ट आन्सर असणार आहे अलाइन लेफ्ट। क्वेश्चन नंबर 8 डॉट डॉट ऑप्शनच्या सहाय्याने टाईप पोझिशन अँड द नंबर्स ऑफ इंचेस जिथे हवे असतील तिथे टॅप पोझिशन इन द हॉरिझॉन्टल रुलर लाईन घेता येते। तर आपले ऑप्शन आहे टॅप पोझिशन, ऑप्शन बी आहे स्टॉप पोझिशन, ऑप्शन सी आहे टॅप स्टॉप पोझिशन आणि विद्यार्थी मित्रांनो यापैकी नाही। तर आपले जे राईट आन्सर आहे ते आहे टॅब स्टॉप पोझिशन, म्हणजे ऑप्शन सी आपले करेक्ट आन्सर असणार आहे। क्वेश्चन नंबर 9 बघू शकता आपण, डॉट डॉट अलाइनमेंट ही फक्त एकापेक्षा जास्त ओळींच्या पॅराग्राफसाठी वापरतात। वरीलपैकी कोणती अलाइनमेंट ही फक्त एकापेक्षा जास्त ओळींच्या पॅराग्राफसाठी वापरतात, आपल्याला इथून ओळखायचे आहे की एकापेक्षा जास्त ओळीच्या पॅराग्राफसाठी कोणती अलाइनमेंट वापरतात। तर आपले ऑप्शन आहे, ऑप्शन ए आहे लेफ्ट अलाइनमेंट, ऑप्शन बी आहे राईट अलाइनमेंट, ऑप्शन सी आहे सेंटर अलाइनमेंट आणि ऑप्शन सी आहे जस्टिफाय अलाइनमेंट। तर विद्यार्थी मित्रांनो व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे, तर याचे जे राईट आन्सर असणार आहे ते आहे जस्टिफाय अलाइनमेंट, म्हणजे एकापेक्षा जास्त ओळींच्या पॅराग्राफसाठी आपण काय वापरतो, जस्टिफाय अलाइनमेंट आपण वापरत असतो। जस्टिफाय अलाइनमेंटमुळे आपले जे लेटर वगैरे राहते, लेटेस्ट स्टेटमेंट वगैरे राहतो तो एका लाईनमध्ये आपल्याला दिसते विद्यार्थी मित्रांनो। तर आपले जे राईट आन्सर आहे ते आहे जस्टिफाय अलाइनमेंट, म्हणजे ऑप्शन डी करेक्ट आन्सर असणार आहे आपले। क्वेश्चन नंबर 10 बघू शकता आपण, वन टॅप टू अनदर जाण्यासाठी टॅप की एकदा कीबोर्डने क्लिक करा।
वन टैब टू अनादर जाण्यासाठी टैब की एकदा कीबोर्ड ने क्लिक करा। चुकी बरोबर आपल्याला सांगायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हे विधान बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। एक वन टैब टू अनादर जाण्यासाठी टैब की एकदा कीबोर्ड ने क्लिक करा, तर हे विधान आपले बरोबर आहे। विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 11 बघू शकता आपण। क्वेश्चन नंबर 11, MS Excel 2010 मध्ये कोणते उत्तर आपण इजिक्वल टू एवरेज इफ A1 to A10 बुक्स B1 to B10 फॉर्म्युला टाकल्यास आपल्याला मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 11 चे जे आपले राईट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन डी, आपले करेक्ट आन्सर असणार आहे। ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर आहे। विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या स्क्रीनसमोर आपण बघू शकता, ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर असणार आहे। क्वेश्चन नंबर 12 बघू शकता आपण आपल्या स्क्रीनसमोर, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। MS Excel 2010 मध्ये कोणते फंक्शन सरासरी काढण्यासाठी वापरतात, तर आपले ऑप्शन आहे आपण बघू शकता क्वेश्चन नंबर 12 ला, MS Excel 2010 मध्ये कोणते फंक्शन सरासरी काढण्यासाठी वापरतात। सरासरी म्हणजे काय असणार आहे ते आपल्याला माहीत पाहिजे आहे इंग्लिशमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो सरासरी म्हणजे ॲव्हरेज होणार आहे, म्हणून आपले जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी, म्हणजे MS Excel 2010 कोणते फंक्शन सरासरी काढण्यासाठी वापरतात, तर ॲव्हरेज या फंक्शनचा वापर करण्यात येतो। विद्यार्थी मित्रांनो जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कंप्यूटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राइब करू शकता, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करण्यास विसरू नका, आणि आपल्या मित्रांबरोबरसुद्धा शेअर करण्यास विसरू नका। तर आपण बघू शकता क्वेश्चन नंबर 13, MS Excel 2010 मर्ज अँड सेंटर बटन होम टॅबमध्ये असते, चुक्की बरोबर हे आपल्याला ओळखायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हे विधान अगदी बरोबर आहे। MS Excel 2010 मर्ज अँड सेंटर बटन होम टॅबमध्ये असते, हे विधान अगदी बरोबर आहे। क्वेश्चन नंबर 14 बघा, कॉलमची डिफॉल्ट विथ ही डॅश असते, कॉलमची डिफॉल्ट विथ ही डॅश असते। ऑप्शन ए आहे 11, ऑप्शन बी आहे 8.43, ऑप्शन सी आहे 9 आणि ऑप्शन डी आहे 10। तर विद्यार्थी मित्रांनो जी कॉलमची जी विथ असते ते असते विद्यार्थी मित्रांनो 8.43, ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर असणार आहे। आणि व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपण नोट करून ठेवू शकता। खूप वेळेस हा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलेला आहे, खूपदा रिपीट झालेला क्वेश्चन आहे। क्वेश्चन नंबर 15 बघा, एक्सेलमध्ये डॅश ही रेडो ऑप्शनची शॉर्टकट की आहे। विद्यार्थी मित्रांनो रेडो ऑप्शनची शॉर्टकट की काय आहे ते आपल्याला ओळखायचे आहे। व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15, तर रेडोसाठी कोणती शॉर्टकट कीचा आपण वापर करत असतो, तर Ctrl+Y चा आपण वापर करतो। रेडो ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी Ctrl+Y या शॉर्टकट कीचा आपण वापर करतो। आणि विद्यार्थी मित्रांनो Ctrl+Z म्हणजे अंडोसाठी आपण वापर करतो, आणि Ctrl+S म्हणजे सेवसाठी आपण वापर करतो, आणि Ctrl+X या शॉर्टकट कीचा वापर आपण कट या ऑप्शनसाठी सिलेक्ट करत असतो। विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला लक्षात घ्यायचे आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपण नोट करून ठेवू शकता क्वेश्चन नंबर 15 सुद्धा। क्वेश्चन नंबर 16 बघा, स्लाइड पेनच्या खाली आउटलाइन पेन असते, त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे आपल्याला चुक्की बरोबरमध्ये ॲन्सर द्यायचे आहे। सॉरी क्वेश्चन नंबर 16 बघा, स्लाइड पेनच्या खाली आउटलाइन पेन असते काय, बरोबर आहे की चूक आहे आपल्याला ओळखायचे आहे। तर हे विधान अगदी चूक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे विधान चूक आहे, हे विधान गलत आहे। स्लाइड पेनच्या खाली आउटलाइन पेन असते, हे विधान चुकीचे आहे। क्वेश्चन नंबर 17 बघा, फॉर्मॅट टॅबमधील कोणत्या ऑप्शन्समध्ये ऑब्जेक्ट रोटेट आपल्याला करता येतात, फॉर्मॅट टॅबमधील कोणत्या ऑप्शन्समध्ये ऑब्जेक्ट रोटेट करता येतात,
तर आपले ऑप्शन आहे रोटेट, ऑप्शन बी आहे ऑटो शेप, ऑप्शन सी आहे ओवल आणि ऑप्शन डी आहे चार्ट. विद्यार्थी मित्रांनो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, सिंपल क्वेश्चन आहे, बट आपल्याला माहीत पाहिजे आहे क्वेश्चन नंबर 17 जे राईट आन्सर असणार आहे ते आहे रोटेट. म्हणजे ऑप्शन ए आपले करेक्ट आन्सर असणार आहे रोटेट. कारण क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलं आहे, फॉर्मेट टॅबमधील कोणत्या ऑप्शनमध्ये ऑब्जेक्ट आपल्याला रोटेट करता येते, रोटेट, तर काय असणार आहे रोटेट. रोटेट आपले आन्सर असणार आहे रोटेट. क्वेश्चन नंबर 18 बघा. खालीलपैकी कोणत्या ऑप्शनने नवीन प्रेझेंटेशन ओपन आपण करू शकत नाही, खालीलपैकी कोणत्या ऑप्शनने नवीन प्रेझेंटेशन ओपन करू शकत नाही, तर आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए स्टँडर्ड टूल बारवरील न्यू बटनवर क्लिक करणे, ऑप्शन बी आहे क्लिक फाईल न्यू, ऑप्शन सी आहे क्लिक फाईल ओपन, ऑप्शन सी आहे प्रेस कंट्रोल प्लस एन. तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 18 जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, म्हणजे क्लिक फाईल ओपन आपले करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 19 बघा. डॉट डॉटचा वापर करून ऑब्जेक्ट्स मोठ्या आकारामध्ये बघू शकतो आपण, तर विद्यार्थी मित्रांनो व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. डॉट डॉटचा वापर करून ऑब्जेक्ट मोठ्या आकारामध्ये आपण बघू शकतो, तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे झूम इन. झूम इन मुळे आपले जे ऑब्जेक्ट असणार आहे ते आपण मोठ्या आकारामध्ये आपण बघू शकतो. झूम आउटमुळे जे आपले जे ऑब्जेक्ट असते ते आपण लहान आकारामध्ये आपण बघू शकतो. झूम इन म्हणजे कंट्रोल प्लस जे आपले जे माऊसचे जे कर्सर असते, माऊसचे जे काय म्हणतो आपण जे बटन असते मधल्या भागातली जे बटन असते त्यांना आपण झूम इन म्हणजे साईज इन म्हणजे आपण वाढवू शकतो आणि साईज आउट म्हणजे आपण साईज कमी करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 20 बघा. WMF म्हणजे काय असते, WMF आपल्याला शॉर्ट आपल्याला WMFचा लाँग फॉर्म सांगायचा आहे. WMF म्हणजे विंडोज मेटाफाईल होय. विंडोज मेटाफाईल म्हणजे ऑप्शन ए आपले करेक्ट आन्सर असणार आहे. WMF म्हणजे विंडोज मेटाफाईल होय. क्वेश्चन नंबर 21 आपण आपल्या स्क्रीनसमोर बघू शकता. कम्प्युटरच्या मॉनिटरला डॉट डॉट असे म्हणतात. कम्प्युटरच्या मॉनिटरला काय म्हणतो आपण, काय म्हणतो, कम्प्युटरच्या मॉनिटरला डॉट डॉट असेही म्हणतात. आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए आहे हेड, ऑप्शन बी आहे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट, ऑप्शन सी आहे प्रोजेक्शन युनिट आणि ऑप्शन डी आहे आउटर युनिट. तर विद्यार्थी मित्रांनो आपले जे राईट आन्सर असणार आहे ते आहे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट, VDU असे म्हणतात. कम्प्युटरच्या मॉनिटरच्या स्क्रीनला VDU असे म्हणतात. म्हणजे VDU याचा अर्थ असणार आहे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. तर आपले जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, म्हणजे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. कम्प्युटरच्या मॉनिटरच्या स्क्रीनला व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 22 बघू शकता आपण. क्वेश्चन नंबर 22 आपल्या स्क्रीनसमोर. ब्राउझर ह्या सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या मदतीने डॅशवरून माहिती मिळवता येते. ब्राउझर ह्या सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या मदतीने डॅशवरून माहिती मिळवता येते. आपले ऑप्शन आहे वर्ल्ड वाईड वेब, ऑप्शन बी आहे दुसऱ्या कम्प्युटर, ऑप्शन सी आहे क्लायंट्स आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड वाईड वेब, म्हणजे WWW याचा अर्थ असणार आहे वर्ल्ड वाईड वेब. म्हणजे आपले जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए आपले करेक्ट आन्सर आहे. ब्राउझर ह्या सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या मदतीने वर्ल्ड वाईड वेबवरून माहिती मिळवता येते. ऑप्शन ए आपले करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 23 बघा. इंटरनेट हाताळण्यासाठी आपल्याला काय वापरावे लागते. तर आपले ऑप्शन आहे स्प्रेडशीट, ऑप्शन बी आहे ड्रॉ, ऑप्शन सी आहे क्लिपबोर्ड आणि ऑप्शन डी आहे ब्राउझर.
तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 23 चे जे राइट आंसर आहे ते आहे ब्राउजर ब्राउजर। क्वेश्चन नंबर 23 चे जे राइट आंसर आहे ते आहे ब्राउजर। इंटरनेट हाताळण्यासाठी आपल्याला ब्राउजरचा वापर करावा लागतो। क्वेश्चन नंबर 24 बघा, सॉफ्टवेअरला बाह्य स्वरूपाचा ऍक्सेस दिला जाणाऱ्या पद्धतीला फायरवॉल असे म्हणतात। चुकी बरोबर आपल्याला ओळखायचे आहे, सॉफ्टवेअरला बाह्य स्वरूपाचा ऍक्सेस दिला जाणाऱ्या पद्धतीला फायरवॉल असे म्हणतात। बरोबर आहे की चूक आहे आपल्याला ओळखायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हे विधान चुकीचे आहे, हे विधान चुकीचे आहे। लास्ट क्वेश्चन बघू शकता, क्वेश्चन नंबर 25 आपण आपल्या स्क्रीनसमोर बघू शकता। PDF फॉर्मॅट हा डॉट डॉटसाठी तयार केलेला असतो। व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण आपल्या स्क्रीनसमोर बघू शकता। व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। तर बघू शकता आपण क्वेश्चन नंबर 25। PDF फॉर्मॅट हा डॉट डॉटसाठी तयार केलेला असतो। आपले ऑप्शन आहे डॉक्युमेंट डाउनलोड, ऑप्शन बी आहे डॉक्युमेंट स्कॅनिंग, ऑप्शन सी आहे डॉक्युमेंट एक्सचेंज आणि ऑप्शन डी आहे डॉक्युमेंट इन्स्टॉलेशन। तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 25 ते आहे डॉक्युमेंट एक्सचेंज। ऑप्शन सी आपले करेक्ट आन्सर असणार आहे डॉक्युमेंट एक्सचेंज। PDF फॉर्मॅट हा डॉक्युमेंट एक्सचेंजसाठी तयार केलेला असतो। विद्यार्थी मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करा। जर आजची व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो एक लाईकसुद्धा करू शकता।